चर्चा होणं गरजेचं आहे, ती चर्चा होणं महत्त्वाचं आहे. निवड गुणांची आणि मार्कांची यादी पाहून नाही तर मुलांना मूल्यसंवर्धन मिळणं गरजेचं आहे. नेहमीप्रमाणे मी एक उदाहरण सांगत असतो की एक छोटंसं खेडेगाव होतं आणि या छोट्याशा खेडेगावामध्ये दोघा नवरा बायकोंनी आपलं पोरगं खूप मेहनतीने शिकवलं, खूप कष्ट केले, याचे बांचड त्याचे बांचड, इकडे मजुरी मिळते का तिकडे काम मिळतं का हे सारं करून मुलाला शिकवलं. आणि मुलाला शिकवल्याच्या नंतर मुलगाही या कष्टाच्या पात्रतेस उतरला. आई वडिलांनी घेतलेल्या कष्टाचं चीज म्हणून मुलानेही चांगलं शिक्षण घेतलं आणि अमेरिकेमध्ये चांगल्या कंपनीत त्याला नोकरी लागली, पॅकेज मिळालं. दिवसामागून दिवस जात होते, वर्षामागून वर्ष जात होतं, इकडे आई वडील कष्ट करत होते आणि एक दिवस अचानक आई आजारी पडली. मुलाला निरोप पोहोचवला, आई आजारी आहे, मुलानेही येण्याची खटपट केली, प्रयत्न केले, परंतु मुलगा आईला भेटण्यासाठी भारतामध्ये येऊ शकला नाही. एक दिवस अचानक परिस्थिती बदलली आहे, आईची तब्येत खालावली, परत एकदा मुलाला निरोप दिला, मुलाने हे प्रयत्न केला पण त्याला भारतामध्ये येणं शक्य झालं नाही. काय करायचं? आई अंथरुणावरती खिळली होती, कोणत्या क्षणी आईचा जीव जाईल माहीत नाही. आई जाता क्षणी ही मुलाची आठवण काढत होती आणि आईने अखेरचे डोळे मिटले, पण मुलगा आईच्या अंत्यसंस्काराला येऊ शकला नाही. बातमी मुलापर्यंत पोहोचली, खूप दुःख वाटलं. इकडे नातेवाईकांनी 10वा झाला 13वा झाला सगळ्या विधी पार पडल्या, मुलगा आला. घरी आल्यावर सर्व नातेवाईक गोळा झालेले होते, आईचा फोटो ठेवलेला होता. मुलगा त्या आईच्या फोटोकडे बघितलंय, आई समोर हात जोडलेत आणि हमसून धुमसून रडायला लागलाय. आई तू एवढे कष्ट घेतले, मला शिकवलं, लहानाचं मोठं केलं, ज्या गोष्टी मी माझ्या हातून करवायस हव्या होत्या त्या मात्र मी तुला देऊ शकलो नाही, याचं मला खूप दुःख आहे. आणि मुलगा रडायला लागला, आई तुझं लेकरू वेडग कोकरू, रस्ता चुकले वाट हुकले, सांग मी काय करू आई, आई मी काय करू. बाकीच्या नातलगांनी मुलाचं सांत्वन केलं. 10-12 दिवस गेले. एक दिवस संध्याकाळी मुलाने आपल्या बापासमोर प्रश्न टाकला, दादा माझी नोकरी अमेरिकेमध्ये, तुम्ही राहणार इथं गावामध्ये, मी तिकडच्या कडेला तुम्ही इकडच्या कडेला, नेमकं चालणार तरी कसं आणि तुम्हाला सोडून मी एकटा जाणार तरी कसा. माझ्या डोक्यात एक प्रश्न आलाय. बापाने विचारलं, बोल. मला असं वाटतं आपण आपलं सगळं घरदार शेतीवाडी विकून टाकू आणि तुम्हीही माझ्या बरोबर अमेरिकेला चला. हे वाक्य कानावर पडल्यावर बाप रागावला, नाही जमणार नाही. हाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा केला, तुझ्या आईने तुला लहानाचं मोठं केलं, याची त्याची मजुरी केली, काबड कष्ट केले, पण तुझ्या शिक्षणासाठी आम्ही कधी काकरीला धक्का लावला नाही. आणि आता सारी वावरं विकायची, घरदार विकायचं, गाव सोडायचं आणि तुझ्याबरोबर अमेरिकेला यायचं शक्य नाही. रात्र केली, बाप रात्रभर जागाच होता. अरे कमावलंय मुलासाठी, कमवायचंय कोणासाठी? जर मुलगा म्हणत असेल तुम्ही अमेरिकेला चला, हे सारं त्याच्यासाठीच आहे, त्याच्यासाठी जपायचंय, जर त्याच्यासाठीच जपायचं असेल आणि त्याला जर त्याच्यातून सुख मिळत नसेल तर हे ठेवायचं कशासाठी? मुलगा म्हणतोय याच्यामध्ये तथ्य आहे. बापाचं दुसरं मन सांगत होतो, वेडा झाला का काय, हे सगळं विकायचं, भावकीला हसू करायचं आणि तू त्याच्याबरोबर अमेरिकेला जायचं. पण एक मन सांगत होतं, अरे वेड्या, मुलाचा आनंद जर त्याच्यामध्ये असेल तर काय हरकत आहे तुला. दुसऱ्या दिवशी बापाने आपला विचार बदलला आणि मुलाला सांगितलं, ठीक आहे, तुझं जर समाधान त्याच्यामध्ये असेल तर आपण हे सारं विकून टाकू आणि मी तुझ्याबरोबर अमेरिकेला यायला तयार आहे. 10-12 दिवसात सगळ्या गावामध्ये चर्चा झाली, आमक्या आमक्याचं वावरं विकायला आहे, घरदार विकायला आहे, गिराईक मिळालं, सौदा झाला, पैसे घेतले, सारं काही बापाने जड अंतकरणाने लिहून दिलं. जायची तयारी झाली, दोघांनी बॅगा घेतल्यात, विमानतळावरती दाखल झालेत. विमानतळावर गेल्यावर मुलाने सांगितलं, बाबा तुम्ही इथं थांबा, मी आतमध्ये जाऊन बघून येतो. मुलगा बॅग घेऊन आतमध्ये गेला. एक तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाले, 2.5 तास झाले, मुलगा काही केला बाहेर येईना म्हणून बापाची अस्वस्थता वाढली, चलबिचल वाढली, बापाच्या मनामध्ये शंकांचं कहूर कवरांचं माहूर माजलं. अरे मुलगा आतमध्ये गेलाय, अजून बाहेर आला नाही, नक्की काय झालंय? 10 मिनिटात येतो म्हणून सांगून गेला, परत मागच नाही आला, नेमकं काय झालं? एवढे पैसे त्याच्याजवळ आहे? बापाच्या मनात अनेक शंका येऊ लागल्या, बापाची चलबिचल वाढली. आणि तिथे समोर उभा असणाऱ्या सुरक्षा रक्षकाने बापास विचारलं, दादा मगापासून इथे उभे आहात, कसली गडबड चालू आहे तुमची? बापाने सांगितलं, माझ्या मुलाने इथे मला थांबवलं, आम्ही दोघंही अमेरिकेला निघालोय.
मला म्हटला तुम्ही थांबा, मी 5-10 मिनिटात चौकशी करून येतो, बघा हो बघा काय झालंय। 3 तास झाले मी इथंच उभा आहे, माझा मुलगा कुठे गेलाय मला खूप काळजी वाटते। सुरक्षा रक्षकाने माहिती घेतली आणि आत्महत्या केलाय। आज जाऊन चौकशी केली, सुरक्षा रक्षक बाहेर येऊ लागला, जशी जशी पावलं टाकत होता तसा तसा बाप त्याच्याकडे पाहत होता, काय निरोप घेऊन आलाय, कुठेही माझा मुलगा। सुरक्षा रक्षक आला, त्या बापाजवळ थांबला आणि बापाने सांगितलं, सांगा ना, सांगा काय झालंय। सुरक्षा रक्षक जड अंतकरणाने म्हटला, दादा तुमचा मुलगा मगाच्या विमानानेच फ्लाईटनेच अमेरिकेकडे रवाना झालाय। बाप मात्र तसाच डोळे झाकून त्याच जागेवर तसाच खाली बसला, घात केला रे माझा घात केला, सगळे वावरे विकले, घरदार विकलं, पैसा अडका तुझ्याजवळ दिला आणि आज तुम्हाला सोडून अमेरिकेकडे रवाना झाला। शोधू कुठं तुला, अरे मी जाऊ कुठं, आई मरून गेली, ना लेक ना बाळ, मी कुणाकडे जाऊ, कसा खाऊ, कुठं राहू, घात केलं रे, फसवलं मला, घरदार विकलं, वावरं विकली, का फसवलं रे मला, का फसवलं, याच्यासाठी मी तुला शिकवलं, याच्यासाठी लहानाचं मोठं केलं।